एखादा पंगा घेतलेला आठवतं का शाळेतला? पंगा म्हणजे असा होता की माझ्या मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये एकानी, म्हणजे तो एक ग्रुप होता, एक टवाळ मुलांचा ग्रुप. त्या मुलीला त्यांनी छेडलं आणि मी बसस्टॉपला तिला सोडायला चालले होते. मला त्यांचा राग आला म्हणून मी त्यांना बोलले की म्हटलं मी काय म्हणाले ते काय महत्वाचं नाही, पण मी त्यांना बोलले की अजिबात ही पद्धत चुकीची आहे. श्रीमानो असं तर निश्चित नाही, टेलिव्हिजनवरती नाही समजू शकत. तर मग मी तिला सोडलं आणि परत आले आणि मी माझ्या ग्रुप बरोबर आमच्या घराच्या समोर एक मंदिर होतं तिथे मी खेळत होते. आणि अचानक खूप सारी मुलं ट्यूबलाइट्स घेऊन, हॉकी स्टिक्स घेऊन अशी खूप सारी मुलं आली आणि मी आणि माझा मित्र किंवा आमचे जे चिल्ले पिल्ले होते आमच्याबरोबर ते आम्ही काही प्रिपेअर्डच नव्हतो. आणि मग माझ्या घरच्यांना आतमध्ये जाऊन माझ्या आईला बातमी सांगितली की तेजू बाहेर मारधोड करती आहे, लोकांना मारधोड करते आहे, तर तुम्ही एकदा चला. आणि तोपर्यंत माझ्या मांडीवरती हॉकी स्टिक बसली होती, तोपर्यंत माझ्या मित्राच्या पाठीवरती ट्यूबलाईट फुटली होती, मित्राचा डोळा इंज्युअर झाला त्याच्यामध्ये. असं तिथे आमची खूप भांडाभांडी झाली आणि मग माझ्या आईवडिलांनी मला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, मलाही नेलं, त्या मुलांनाही नेलं जे आमच्याबरोबर भांडत होते. मग मी त्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की असं असं माझ्या मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये आणि नंतर हेच मी त्यांना बोलले म्हणून हेच मारजोड करायला आले. तर मग मला तो जो दानपट्टा असतो ना त्यांचा, तो मला पोलिसांनी असा पुढे केला. तर ते म्हणाले आत्ता आमच्यासमोर या मुलांना मार. आणि मग मी मारलं. असं म्हणणं आहे की बिर्याणी हा जो प्रकार म्हणजे मला असं वाटतं वरण भाताचा प्रकार चायनीज सोडलं तर मला असं वाटतं हाताने खायचं, कुठ जेवण हाताने जास्त छान पचतं. हो खरं म्हणजे आपण ते काटा चमचा उगाच वेस्टर्नाइज वगैरे. पु ल देशपांडेंनी म्हटलं एका ठिकाणी की चमच्यानी भेळ खाणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले. मला खूप सवय, म्हणजे मी नॉन व्हेजिटेरियन आहे तर मला मटणाची नळी खूप आवडते. कडाकड. हा तर त्यामुळे जेव्हा मी अशी जाते आणि नॉन व्हेजिटेरियन खाते तेव्हा हे सगळे ते जू प्लीज ते काय करते, कारण मला ती सवय अशी नळी ताटात आपटायची. आता सगळेच आपटतात ना, मला ती सवय आहे. तर ते मी केलं की ते सगळे काहीतरी एटिकेट्स पाळ वगैरे असं असतं. ते ती आणि तिची बहीण ना एका विशिष्ट आवाजात बोलतात एकमेकांशी. तिची तू तो आवाज त्यांना काढून आता ऍक्च्युली ती समोर नाहीये त्यामुळे मला कमी. हा बोला ना काहीतरी. हा काय करते चिट्टी तुम्ही? हा आम्ही आता जस्ट थोडस हे केलं, म्हणजे थोडी साफसफाई केली घरात आणि आता जस्ट मांडी घालून बेडवरती बसून तुमच्याशी बोलतोय. दाखवा ना आम्हाला. काय दाखवू? मी कसे बसले दाखवा ना आम्हाला. मांडी घालून आता मांडी नाही घालू शकत, आमचं ड्रेस खराब होईल ना. एक पॉइंट होता जेव्हा आमच्या घरात फक्त 1 रुपया शिल्लक होता आणि खायला काही नव्हतं. 4 जणात मिळून 1 रुपया. हो आणि खायला काही नव्हतं, फक्त घरात साखर पिठी साखर होती आणि मैदा होता. स्टोववरती मैद्याचे बिस्किट्स करून आम्ही खाल्ले आणि रात्र तशीच घालवली आणि तसेच झोपलो. म्हणून आज जे काही आहे माझ्याकडे माझ्या आईकडे त्याची आम्हाला किंमत एवढ्यासाठी आहे की आम्ही हे दिवस बघितलेत. तू खूप सुंदर दिसतेस तेजू, तुझे डोळे खूप सुंदर आहेत, तुझी स्किन खूप छान आहे. तू एक ॲक्ट्रेसमध्ये जी क्वालिटी असायला हवी ती सगळी तुझ्यामध्ये आहे. मग मला काय म्हणायचं आहे, जरा मुलीसारखी वाग है ना. अरे हे सांगून सांगून थकलो आम्ही आता. तुम्ही रे फिल्म जेव्हा मी काम करत होते त्या फिल्ममध्ये तेव्हा संजय दादा मला एकदम त्यांनी असे शॉर्ट कपडे दिले होते आणि मला बेसिकली दाखवतेच अशी उभी राहायची सवय आहे ना. तर दादा मला म्हणायचं अगं ते छोटे कपडे आहेत त्याच्यामध्ये जरा मुलीसारखी उभी राहा. मग मला तर सांगायचं अशी उभी राहा जरा. तर ते मला जमायला खूप वेळ गेला.